इन आर लास्ट लेक्चर वी आर आपण एफ आय आर विषयी पाहतो आहोत. एफ आय आर म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जो रिपोर्ट ज्या व्यक्तीला कळतं की इथं गुन्हा घडलेला आहे ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाते किंवा मॅजिस्ट्रेटकडे जाते आणि इथे गुन्हा घडला असं इन्फॉर्मेशन देते आणि तो रिपोर्ट रायटिंगमध्ये करून घेणं. जरी ती माहिती ओरली असेल तरी तो रिपोर्ट काय केला जातो, रायटिंगमध्ये लिहिला जातो किंवा घेतला जातो. ओके, सो दिस इज फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. नाउ वी विल सी अबाउट द ऑब्जेक्ट ऑफ दिस एफ आय आर. द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट ऑफ द फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द इन्फॉर्मेशन इज टू सेट द क्रिमिनल लॉ इन मोशन. जो क्रिमिनल लॉ आहे तो मोशनमध्ये व्हायला पाहिजे. गुन्हा घडला आहे तर गुन्हा घडून थांबवायचा का तसाच नाही. तो गुन्हा घडला तर त्याच्या पुढची प्रोसिजर होणं आवश्यक आहे. अँड फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीज. इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीज आहे, त्यांनी मोशनमध्ये यायला पाहिजे, त्यांनी शोधाशोध करायला पाहिजे, त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. याच्यासाठी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टचं खूप मोठं व्हॅल्युएशन आहे. इज टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द ॲलेज क्रिमिनल ॲक्टिव्हिटी सो ॲज टू बी एबल टू टेक सुटेबल स्टेप टू ट्रेस अँड ब्रिंग द बुक द गिल्टी. ब्रिंग टू बुक म्हणजे काय, त्याला कायद्याच्या दायऱ्यामध्ये आणणं. जो गिल्टी माणूस आहे त्याला कायद्याच्या दायऱ्यामध्ये आणण्यासाठी एफ आय आरचं फार महत्त्व आहे. ओके, आता फॉर्मॅलिटीज ऑर इसेन्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ एफ आय आर काय काय आहेत. अकॉर्डिंग टू सेक्शन 154 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर द फॉलोइंग फॉर्मॅलिटीज दॅट इज रिक्वायरमेंट्स आर टू बी कम्प्लाइड विद इन रिस्पेक्ट ऑफ एफ आय आर. काय काय पाहिजे पहा. सेक्शन 154 आहे, इन्फॉर्मेशन इन कॉग्निझिबल केसेस. कॉग्निझिबल केस घडलेली आहे तर त्यावेळेस इन्फॉर्मेशन कशी दिली जाते. इट इज अन इन्फॉर्मेशन गिव्हन टू पोलीस ऑफिसर. इट मस्ट रिलेट टू कमिशन ऑफ कॉग्निझिबल ऑफेन्स. इट इज अन इन्फॉर्मेशन फर्स्ट इन पॉईंट ऑफ टाईम. पहा, इन्फॉर्मेशन कोणाला द्यायची, पोलीस ऑफिसरला द्यायची. कशाच्या संदर्भात द्यायची, कमिशन ऑफ कॉग्निझिबल ऑफेन्सच्या संदर्भात द्यायची आहे इन्फॉर्मेशन. आणि फर्स्ट इन पॉईंट ऑफ टाईम, वेळेत द्यायची आहे. एखादा मर्डर झाला आणि महिन्याभराने इन्फॉर्मेशन द्यायला गेलं तर चालेल का, नाही चालणार. अँड इट इज अन इन्फॉर्मेशन विच फॉर्म्स बेसिस फॉर इन्व्हेस्टिगेशन. हा बेस आहे इन्व्हेस्टिगेशनचा, इन्व्हेस्टिगेशनचा बेस म्हणून या फायरकडे पाहिलं जातं. ओके, आता 154(1) काय म्हणतं ते पाहूया. सब क्लॉज आहे 1. इफ द इन्फॉर्मंट गिव्ज इन्फॉर्मेशन ओरली द पोलीस ऑफिसर शॅल रेड्यूस इट इन रायटिंग. पोलीस ऑफिसरने ते रेड्यूस करायचं आहे रायटिंगमध्ये. अँड रीड ओव्हर द कॉन्टेंट्स टू द इन्फॉर्मंट अँड गेट द रिटर्न रिपोर्ट साईन बाय द इन्फॉर्मंट. हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तुमच्याबरोबर संबंध येतच राहणार आहे कायम. सो याच्यामध्ये जे कंटेंट्स दिलेत त्यांनी लिहून काढलेत ते पुन्हा वाचून दाखवायचे आहेत त्या व्यक्तीला आणि त्याची सही घ्यायची आहे. द पोलीस ऑफिसर शुड एंटर इट्स सबस्टन्स इन अ बुक. आणि त्याची नोंदणी करायची एंट्री बुकमध्ये. ओके, मीन फॉर द पर्पज ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब इन दिस बिहाफ. स्टेट गव्हर्नमेंटने जे एंट्री बुक दिलं असतं प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये याची नोंदणी करायची आहे. ओके, हे झालं 154(1). आता 154(2). इफ द पोलीस ऑफिसर रिसिव्ज इन्फॉर्मेशन इन रायटिंग. रायटिंगमध्ये आता इन्फॉर्मेशन देतात सुशिक्षित लोक पण करतात ना एफ आय आर. ही शॅल सी दॅट इट इज साईन बाय द इन्फॉर्मंट. त्यांनी पाहिजे त्यांनी साईन केलेली आहे का त्याच्यावर. ही दॅट इज पोलीस ऑफिसर हॅज रेकॉर्ड्स इट सबस्टन्स इन अ बुक मेन फॉर द पर्पज. अ कॉपी ऑफ रिपोर्ट एफ आय आर इज टू बी इश्यूड सप्लाइड फ्री ऑफ कॉस्ट टू द इन्फॉर्मंट. एक कॉपी इन्फॉर्मंटला द्यायची आहे एफ आय आरची. ओके, जो माहिती देतो त्याला. आता 154(3) पाहूया. सेक्शन 154 सब क्लॉज 3. इफ ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन रिफ्यूज टू रेकॉर्ड द इन्फॉर्मेशन. त्यांनी रिफ्यूज केलं की मी रेकॉर्ड करत नाही आहे इन्फॉर्मेशन तुझी. रेफर टू इन सब सेक्शन 1 सेक्शनमध्ये 1 जी सांगितलेली आहे आत्ता इथेच सब क्लॉज 1, त्याच्यामध्ये जी माहिती त्यांनी काय केलं नाही, रेकॉर्ड करून घेतली नाही. देन ओनली एनी पर्सन हू इज ॲग्रीव्ड मे सेम द सबस्टन्स ऑफ सच इन्फॉर्मेशन इन रायटिंग अँड बाय पोस्ट. तो काय करू शकतो, एखादा पोलीस स्टेशनचा माणूस म्हणाला की मी रेकॉर्ड करून घेत नाही आहे एफ आय आर,
मग अशा वेळेस काय काय सांगितलेलं आहे, तुम्ही बाय पोस्ट इन्फॉर्मेशन पाठवू शकता टू द सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसला. अंडरलाईन करा, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. देन ऑन सॅटिस्फॅक्शन दॅट सच इन्फॉर्मेशन डिस्क्लोजेस द कमिशन ऑफ अ कॉग्निझिबल ऑफेन्स. कळालं की याच्यामध्ये कॉग्निझिबल ऑफेन्स हा घडलेला आहे, मग असं झाल्यानंतर शाल आयदर इन्व्हेस्टिगेट द केस. हा पोलीस सुप्रिटेंड काय करेल, जेव्हा कळतं की बाबा हा कॉग्निझिबल ऑफेन्स झाला आहे, तो काय करेल, ते इन्व्हेस्टिगेशन सुरू करेल हिमसेल्फ ऑर डायरेक्ट अँड इन्व्हेस्टिगेशन टू बी मेड बाय एनी पोलीस ऑफिसर सबऑर्डिनेट टू हिम. ओके, तो स्वतः करेल किंवा सबऑर्डिनेट पोलीस ऑफिसरला ती केस देईल इन्व्हेस्टिगेशनसाठी इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय द कोड. कोडमध्ये जी पद्धत सांगितलेली आहे इन्व्हेस्टिगेशनची, वी हॅव सीन दॅट इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी अँड ट्रायलमध्ये पाहिलेलं आहे आपण की इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं. मग इथे आपण त्या पद्धतीने तर काय केलं जाईल, इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात होईल. अँड सच ऑफिसर शॅल हॅव ऑल द पॉवर्स ऑफ अन ऑफिसर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन इन रिलेशन टू ऑफेन्स. ऑफेन्सच्या संदर्भात ज्या सगळ्या पॉवर्स आहेत त्यात तो जो इन्चार्ज होणार आहे, तो जो इन्व्हेस्टिगेशन करणार आहे, त्या व्यक्तीला मिळणार. ओके, आता सेक्शन 155 पाहूया. इन्फॉर्मेशन ॲज टू नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स. सेक्शन 154 कशासाठी आहे, कॉग्निझिबल ऑफेन्ससाठी. 155 आहे नॉन कॉग्निझिबल ऑफेन्ससाठी. वी हॅव सीन द डिफरन्स बिटवीन देम. आता सेक्शन 155 जे आहे ऑफ द कोड डील्स विथ द इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ द कमिशन ऑफ नॉन कॉग्निझिबल ऑफेन्सेस and lay down the following provisions. Which provisions are given? Listen. 1. The information with regard to commission of a non-cognizable offence is made to the officer in charge of the police station, who in turn enters the substance of such information. Substance manje kay? Gabha, mahatvacha bhag. Okay. Of such information in a book, entry book madhe to lihil. In such a form as the state government may prescribe in this behalf. State government चे जे rules आहेत, government ने जे rules बनवले त्यानुसार तो entry book मध्ये लिहील. And refer the information to the magistrate. Magistrate कडे ती information refer केली जाईल. Okay. Second point, no police officer shall investigate a non-cognizable case without the order of magistrate. Underline करा, कॉग्निझिबलमध्ये असं काही नाही आहे. इथे मात्र नॉन कॉग्निझिबलमध्ये आपल्याला आधी कुणाला सांगावं लागणार आहे, पोलिसांना. टू ऑर्डर ऑफ द मॅजिस्ट्रेट इज कंपल्सरी हिअर, हू इज हॅव्हिंग पॉवर आयदर टू ट्राय सच अ केस ऑर टू कमिट द केस फॉर ट्रायल. ज्याच्याकडे ज्युरिस्डिक्शन आहे तो त्या मॅजिस्ट्रेटकडून आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑर्डर लिहून घ्यावी लागणार आहे. थर्ड पॉईंट हे लक्षात ठेवायचे, छोटे छोटे पॉईंट्स असतात लक्षात राहून जातात. Any police officer after receiving such an order from the magistrate may exercise the same power in respect of the investigation except the power of to arrest without warrant. Underline kara, except the power to arrest without warrant. He arrest without warrant chi power non cognizable madhe nahiye. Arrest without warrant chi power kasha madhe ahe, cognizable offense madhe ahe. ते पण आपण पाहिलं की कुठल्या केसेसमध्ये ते पटकन अरेस्ट करू शकतात, विदाउट वॉरंटचं अरेस्ट कधी कधी होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. इथे मात्र नॉन कॉग्निझिबलमध्ये सगळ्या पॉवर्स आहेत, वर जे कॉग्निझिबलमध्ये पोलीस ऑफिसरला मिळतात त्या सगळ्या पॉवर्स यांना पण मिळतात, पण एक्सेप्ट टू अरेस्ट विदाउट वॉरंट म्हणजे ही पॉवर मात्र त्यांना दिली जात नाही. वॉरंटशिवाय कोणालाही अरेस्ट करता येत नाही नॉन कॉग्निझिबल ऑफेन्समध्ये. As the officer in charge of a police station may exercise in a cognizable case. Okay. Ata fourth point pahuya. Where a case relates to two or more offences. Case kashi ahe, don kiwa jast offences ahe. Of which at least one is cognizable. Tatla ek cognizable offence ahe. Then the case shall be deemed to be cognizable case. Even the other offences are non-cognizable. पहा कसं आहे, तीन चार गुन्हे घडलेत त्यातलं एक जे आहे ते कॉग्निझिबल आहे, बाकीचे नॉन कॉग्निझिबल आहेत म्हणजे किरकोळ स्वरूपाचे आहेत, तर सुद्धा कुठला गुन्हा हा दाखल केला जाणार आहे, कॉग्निझिबल ऑफेन्सेस. ओके, आता इन्फॉर्मेशन ॲज टू कॉग्निझिबल केस सेक्शन 156. सेक्शन 156 एम्पॉवर्स अ पोलीस ऑफिसर
टू इन्व्हेस्टिगेट इन टू अ कॉग्निझिबल ऑफेन्स विदाऊट ऑर्डर ऑफ मॅजिस्ट्रेट ऑर विदाऊट अ फॉर्मल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पहा, जेव्हा कॉग्निझिबल केस असते, कॉग्निझिबल ऑफेन्स असतो, तेव्हा पोलिसांना काय अथॉरिटी असते? मॅजिस्ट्रेटची ऑर्डर नाही मिळाली तरीसुद्धा काय करायचं आहे? इन्व्हेस्टिगेशन सुरू करायचं आहे. किंवा फॉर्मल इन्फॉर्मेशन रिपोर्ट नाही मिळाला, एफ आय आर नाही झाली, तरीसुद्धा तिथं काय करायचं आहे? इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. इफ द पोलीस डू नॉट इन्व्हेस्टिगेट, द मॅजिस्ट्रेट कॅन ऑर्डर द इन्व्हेस्टिगेशन. जर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू नाही केलं तर मॅजिस्ट्रेट ऑर्डर करेल की कॉग्निझिबल ऑफेन्स हा सिरियस स्वरूपाचा ऑफेन्स आहे, त्याच्यासाठी वेळ काढणं गरजेचं, वेळ नसतो काढायचा, त्याच्यासाठी फटाफट इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक आहे. इफ द पोलीस इन्व्हेस्टिगेट द मॅजिस्ट्रेट कॅन नॉट प्रिव्हेंट द पोलीस. पोलीस जर इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली तर मॅजिस्ट्रेट त्याला प्रिव्हेंट करत नाही, थांबवत नाही. आता सेक्शन 157 पाहूया. प्रोव्हाइड्स प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन बाय पोलीस इन रिस्पेक्ट ऑफ कॉग्निझिबल ऑफेन्स. प्रोसिजर आहे, काय प्रोसिजर आहे? 157 दिलेली फॉर इन्व्हेस्टिगेशन बाय पोलीस इन रिस्पेक्ट ऑफ कॉग्निझिबल ऑफेन्स. वेअर इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ अ कॉग्निझिबल ऑफेन्स इज रिसिव्ड. माहिती मिळालेली की इथं कॉग्निझिबल ऑफेन्स झालेला आहे. द पोलीस ऑफिसर इन चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन हॅज अ राईट नॉट टू इन्व्हेस्टिगेट इफ ही कन्सिडर्स दॅट देअर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर सच अ इन्व्हेस्टिगेशन. एखाद्या पोलिसाला वाटलं की हे फार मोठा गुन्हा नाही आहे, काही साधासुद्धा गुन्हा आहे, तर तो इन्व्हेस्टिगेशन नाही नाकारू शकतो. आता इव्हिडेंटरी व्हॅल्यू ऑफ एफ आय आर हे महत्त्वाचं आहे. याच्यावर शॉर्ट नोट येते कधी कधी. याच्यावर तुमचे जर MCQ प्रश्न आले तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मी जिथं जिथं अंडरलाईन करायला सांगितलं किंवा सगळे टॉपिक्स सगळ्या लाईन्स या व्यवस्थित वाचा. इव्हिडेंटरी व्हॅल्यू ऑफ एफ आय आर बाय इट सेल्फ इज नॉट सबस्टँटिव्ह इव्हिडन्स. एफ आय आर हा सबस्टँटिव्ह इव्हिडन्स नाही, महत्त्वपूर्ण इव्हिडन्स नाही आहे. पण बटला अंडरलाईन करा, बट द कोर्ट इन इंडिया कन्फर्म अटमोस्ट इम्पॉर्टन्स टू FIR. पण भारतामध्ये खूप जास्त व्हॅल्युएशन, अटमोस्ट म्हणजे खूप किंमत दिलेली आहे FIRला इन द क्रिमिनल प्रोसिडिंग्स. इट कॅन बी यूज टू कोरोबोरेट म्हणजे करेक्ट द इन्फॉर्मंट अंडर सेक्शन 157 ऑफ द इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872. इव्हिडन्स ॲक्ट तुमचा झालेला आहे. ऑर टू कॉन्ट्रॅडिक्ट हिम अंडर सेक्शन 145 ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट. म्हणजे याला इव्हिडेंटरी व्हॅल्यू आहे भारतामध्ये. इफ द इन्फॉर्मंट इज कॉल्ड ॲज विटनेस ॲट द टाईम ऑफ ट्रायल, ऑब्विसली एफ आय आर कॅन नॉट बी यूज फॉर द पर्पज ऑफ कोरोबोरेटिंग ऑर कॉन्ट्रॅडिक्टिंग एनी विटनेस अदर दॅन द वन लोडिंग द एफ आय आर. पहा, जो एफ आय आर दाखल करतो तो महत्त्वाचा विटनेस असतो. कधी कधी त्याला विटनेसच्या भूमिकेत यावं लागतं, त्याचं कनेक्शन होतं एफ आय आर आणि त्यांनी सांगितलेलं, आणि आधी एफ आय आर देताना सांगितल्यानंतर तो जेव्हा विटनेस देतो तेव्हा त्यांचं रिलेशन शोधलं जातं. एफ आय आर बाय अक्युज हिमसेल्फ, अक्युज स्वतःच एफ आय आर नोंदवतो तेव्हा काय होतं? पहा, अकॉर्डिंग टू सेक्शन 25 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट, एफ आय आर बाय अक्युज इन द नेचर ऑफ कन्फेशन इज इनॲडमिसिबल. अंडरलाईन करा, दिस इज नॉट ॲडमिसिबल, इनॲडमिसिबल, ते मान्य नाही. एखादा माणूस जातो आणि मी खून केला असं सांगतो तर ते लगेच ॲडमिट केलं जात नाही, मान्य केलं जात नाही. इफ इट इज इन द नेचर ऑफ ॲडमिशन इट इज ॲडमिसिबल अकॉर्डिंग टू सेक्शन 21 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट. 21 काय काय सांगितलेलं आहे पहा, की एखादा व्यक्ती स्वतःहून आला की मी खून केला असं सांगतो आहे, इट्स ओके, त्यांनी खून केला आहे, इट्स मान्य आहे, पण ते इव्हिडेंटरी व्हॅल्यू त्याला काहीही नाही, कारण आपण सेल्फ इन्क्रिमिनेशनला किंमत करत नाही. मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल, त्याला लगेच आरोपी ठरवलं जात नाही. आता डिस्टिंक्शन बिटवीन कंप्लेंट अँड एफ आय आर पाहूया. याच्यावर कधी कधी विचारलं जातं तुम्हाला 4 कंप्लेंट म्हणजे काय ते पाहूया. इट इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 2D ऑफ द कोड. एफ आय आर इट इज नॉट डिफाईन्ड अंडर द कोड. ओके, कंप्लेंट पाहिलेली आपण. इट इज अन ॲलिगेशन मेड ओरली ऑर इन रायटिंग मेड टू अ मॅजिस्ट्रेट ॲज टू द कमिशन ऑफ अन ऑफेन्स. ॲलिगेशन आहे हे, आणि इकडे एफ आय आरमध्ये नावातच कळतं. इट इज अन इन्फॉर्मेशन गिवन टू अ पोलीस ऑफिसर ॲज टू द कमिशन ऑफ अन ऑफेन्स. इथं मात्र म्हणणं मांडलेलं असतं कंप्लेंटमध्ये. तिसरं, आपल्याकडे एफ आय आर आणि कंप्लेंट एकच गोंधळ घालतो आपण, तसं नाही, याच्यामध्ये डिफरन्सेस आहे. द पर्सन लोडिंग द कंप्लेंट, द पर्सन लॉजिंग द कंप्लेंट दॅट इज कंप्लेनंट मस्ट टेक ओथ
तो शपथपूर्वक सांगतो की ही कंप्लेंट आहे. इकडे द पर्सन गिविंग एफ आय आर नीड नॉट टेक ओथ, त्याला शपथ घ्यायची गरज नाही आहे, कुणी एफ आय आर दाखल करू शकतो. कंप्लेंट इट सेल्फ इज अ सबस्टँटिव सबस्टॅन्शियल व्हॅल्यू, म्हणजे त्याला महत्त्वाची व्हॅल्यू आहे कंप्लेंटला, एफ आय आरला मात्र ती व्हॅल्यू नाही. कधी कधी एफ आय आरला एव्हिडन्स म्हणून सुद्धा घेतलं जात नाही. इट रेफर्स टू बोथ कॉग्निझिबल अँड नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स, आणि एफ आय आर मात्र फक्त कॉग्निझिबल ऑफेन्सच्या याच्यामध्येच केली जाते. ओके, सो दिस इज द एंड ऑफ अवर मॉड्यूल नंबर 4. वी विल स्टार्ट अवर मॉड्यूल नंबर 5 इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.